संभाजी आरमार या सामाजिक संघटनेनं स्वागत नगर इथं महिला आघाडीचं उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं हद्दवड भागातील स्वागत नगर भाग एक इथं संभाजी आरमार महिला आघाडी तसंच संभाजी आरमार शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते दोन्ही शाखांच्या फलकांचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर स्वागत नगर भाग एक इथं जाहीर सभा देखील घेण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली प्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून संभाजी आरमारच्या झेंड्याखाली सर्वांनी संघटित होण्याचं आवाहन केलं तसंच स्वागतनगर भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी संभाजी आरमार पुढाकार घेईल असं देखील सांगितलं याप्रसंगी महिला आघाडी शाखा प्रमुख भारती जाधव शाखा उपप्रमुख सोनंदा सूर्यवंशी सचिव सुमित्रा धुम्मा सहसचिव अन्नपूर्णा पाटील खजिनदार सोनिता कारंडे यांची तर संभाजी आरमार शाखा प्रमुख अशोक वाघमोडे उपप्रमुख शिवराय कवलगी सचिव मनोज पाटील सहसचिव महेश मोरे संघटक प्रशांत तापले खजिनदार गुरुराज मुगळे यांची निवड करण्यात आली प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा संघटक अनंतराव नीळ प्रमुख सागर ढगे प्रमुख राज जगताप महिला आघाडी शहर प्रमुख उमा रजपूत मनीषा महाडिक यांच्यासह स्वागतनगर परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते